अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवाभावी संस्था वतीने दररोज रुग्ण नातेवाईकांसह बेघर नागरिकांना नाश्ता थंड पाणी सोबतच भोजन देण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. यातच अमरावती शहरात सांस्कृतिक तथा सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कलारसिक संस्था वतीने सुद्धा अनेक उपक्रम राबविले आहे. कोरोना काळात अनेक उपक्रम राबवून गरिबांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली. पुन्हा नुकताच जिल्हा सामान्य रुग्णालय व डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या रुग्ण नातेवाईकांना फळ नाश्त्यासह भोजन देण्यात आले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांसह बेघर नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतला. याप्रसंगी कलारसिक संस्थेचे अध्यक्ष भोलेश्वर मुद्गल, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, प्राध्यापक अजय महल्ले, सचिव प्रमिला गणवीत, सहसचिव स्वाची शिंपी, साहेबराव खंडारे, रूपराव पाठक यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला सेवा दिली. यावेळी कलारसिक संस्थाने उपक्रम राबविल्याने अमरावती शहरात सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हिरवीन हॉस्पिटल तसेच PDMC हॉस्पिटल इथे कलारसिक संस्थेच्या वतीने अन्नदान भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी कलारसिक संस्थेचे पदाधिकारी सर्व श्री प्राध्यापक, उपाध्यक्ष प्राध्यापक श्री अजय मल्ले, जिल्हाधिकारी आमले, सचिव श्री प्रमिला गणवी, स्वाती शिंपी सहसचिव, साहेबराव खंडारे, रुपराव पाठक इत्यादी कलारसिकची मंडळी हजर होती व त्यांनी सेवा दिली. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.